हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल गौरी पाटील स्मार्ट कुकिंग आणि आज आपण पाहणार आहोत कोकोनट गुलकंद बर्फी गणपतीचा सीझन आहे आणि खोबरं खूप असतं आपल्या घरी तर त्याचीच आपण आज गुलकंद घालून खोबऱ्याची वडी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघू दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस काढून घ्यायचा आहे एक वाटी साखर एक वाटी मलई दोन ते तीन चमचे गुलकंद आणि वेलची जायफळपूड एक चमचा खोबऱ्याची वडी बनवणं अगदी सोपी आहे त्याची फक्त कन्सिस्टन्सी किती करायची हे लक्षात आलं की आपली खोबऱ्याची वडी परफेक्ट होते तर एका पॅनमध्ये आपण खोबरं साखर मलई गुलकंद आणि वेलची आणि जायफळपूड हे सगळं एकत्र करून हे छान भाजून घेणार आहोत तर दोन वाटी मी खोबरं घातलं आहे एक वाटी साखर घातली आहे आणि एका लिटरची जेवढी रात्रभर ठेवून मलई तयार होते ती सगळी मलई तुम्ही वापरली तरी चालेल त्यानंतर आपण घालणार आहोत दोन ते तीन चमचे गुलकंद आता हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवर आपण गॅस बारीक ठेवणार आहोत आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मंद आचेवरच आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जशी जशी साखर विरगळते तसं थोडंसं मिश्रण आपलं पातळ होत राहतं आता एक चमचा वेलची आणि जायफळ मिक्स असलेली पूड आपण घालणार आहोत आता पुन्हा आपण हे एकत्र छान हलवून घेऊ साखर जेव्हा विरघळते तेव्हा आपलं सगळं मिश्रण थोडंसं पातळ झाल्यासारखं होतं तर जोपर्यंत हे आपलं सगळं मिश्रण एक घट्ट गोळा होऊन येत नाही तोपर्यंत मंद आचेवर थोडासा मधल्या ह्यायला जेव्हा साखर विरघळते तेव्हा आपण थोडासा मिडियम गॅस करून हे सगळं छान भाजून घेणार आहोत परत मंदाचे वर जेव्हा घट्ट यायला सुरू होईल तेव्हा पुन्हा गॅस बारीक करून आपल्याला हे छान एकसारखं हलवत राहायचं आहे हे कुठेही खाली लागणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत बघू शकताय आता छान असं गोळा यायला तयार झाला आहे मगासपेक्षा खूप घट्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत हे छान तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि हे आपण मिश्रण थंड होऊन देऊ हे जेव्हा कोमट असेल तेव्हा आपण एका प्लेटला तूप लावून घेणार आहोत आणि हे सगळं आपण त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडंसं हे आपण थंड कोमट होऊन देऊ बघू शकता गुलकंदमुळे कलरही खूप छान आला आहे आणि मिश्रणही आपलं घट्ट झालेलं आहे तर प्लेटला आपण तूप लावून घेऊ वास पण खूप मस्त सुटलेला आहे वेलची आणि जायफळ पूड आणि गुलकंद असल्यामुळे खोबऱ्याच्या वडीला अप्रतिम चव येते आता कोमट झाल्यानंतर आपण हे मिश्रण काढून घेऊ आणि हाताने एक सारखा आपण करून घेणार आहोत तुमच्याकडे घरी जर गुलकंद अवेलेबल नसेल तर गुलकंद नाही घातला तरी चालेल मात्र जायफळ आणि वेलची पूड घालायला तुम्ही विसरू नका आपण छान हे वडीसाठी हाताने आपण छान पसरून घेणार आहोत आणि थंड होऊन देणार आहोत आता वरून बदामाचे काप गुलाबाच्या पाकळ्या जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे आहेत ते तुम्ही घालू शकता इथे मी बदामाचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि सगळं हे थंड होऊन दिलेलं आहे छान थंड झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्या आपण छान वड्या पाडून घेऊ नॉर्मल टेम्परेचरला एक चार एक तास तीन ते चार तास लागतात थोडस आपला पाक असतो किंवा जे सगळं मिश्रण आहे ते घट्ट होऊन यायला एक चार एक तास लागतात पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या पाडायच्या आहेत आणि काढायच्या आहेत तर बघू शकताय गुलकंद बर्फी आपली तयार झाली आहे अप्रतिम टेस्ट येते कलरही मस्त आलेला आहे जेव्हा मी हे सगळं भाजत होते तेव्हा त्याचा सुगंधही खूप छान सुटला होता तर तुम्ही करून पहा कोकोनट गुलकंद बर्फी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू नका पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत थँक्यू